पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये पोर्श गाडीनं दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास पार्टीवरून जात असलेल्या तरुणानं भरधाव गाडी चालवत दोघांना चिरडलं. हा तरुण अल्पवयीन असल्याचंही समजते. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अकीब मुल्ला यांनी फिर्याद दिली. कार चालक असलेल्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाचा हा मुलगा असल्याचं समजते. हा संपूर्ण प्रकार मध्यरात्री 2:30 वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करून घरी जात होते. त्याचवेळी कल्याणी नगर एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीनं दोन्ही बाजूस नंबर प्लेट नसलेल्या पोर्श गाडी चालकानं भरधाव वेगात जात दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झालाय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतात. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर कल्याणी नगर परिसरातील अनेक आजूबाजूला असलेले नागरिक गोळा झाले. त्यांनी कार चालक असलेल्या 17 वर्षीय मुलाला चांगला चोप दिला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.